पाटलाचा जेसीबी आल नरसाळे काय गाडी मध्ये पाहू राहिला बाबा. अरे 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 फुकट्या फुकट्या काय करू राहिला. चल हे भरमाया बिरमाय काय लोकांच्या गाडी मध्ये उगाच डोकू डोकू वेगू राहिलं. स्वामी मायला मी तर घाबरलो ना रे. काय रे काय लोकांच्या गाडी मध्ये काय डोकू डोकू वेगू राहिला. आपलं उगीच म्हटलं पाटलाच्या घरी पाहुणे बिवणे आले की काय असं बाबा. मला एक सांग काय तुला गावामध्ये एखादी मोठी गाडी दिसली का रे. कशाची. अरे पाटलाचं जेसीपी येणार आहे ना म्हणून विचारलं. तुझ्या बापाने आणलं होतं का जेसीपी गाडी मध्ये. तुझ्या मायला माझ्या बापाचं नाव कशाला घेतो रे. त्या आईला मला कोणी धरायला नाही ते हा बरेच फोडलं असत. हल तिकडे पैशाला बाजूला चल दादी मोरते मी जात अक्कल नाही उक्कल नाही त्याच्या आईला घेणे देणं तर तरच देऊ राहिले. खरंच पण त्या आईला गाडी तर आली खरी मग काय पाटलाच्या घरी पाऊल बिवणी आले असेल आणि जेसीबी बी आला असेल कदाचित त्याला पाहा लागत आपल्याला. मी चला जावा. रामकृष्ण हरी माऊली पहा ना तुम्ही एक गोष्ट पाहिली का. आज पाटील एवढा मोठी वस्तू घेऊन येणार आहे जेसीपी आणणार पण तो बोलला का कोणला काय आपल्याला. लयातल्या गाठीचा माणूस मी कायम सांगत राहत तुम्हाला तुम्ही ऐकत नाही माझ्या कोणत्या कानाला खबर नाही. गावात नाही पण एक बरं होईन बरं का गावातले विकासाचे काम होतील. आता ती नळाची पाईपलाईन आहे चाराचं काम खूप होईल. मी काल सांगितलं तुम्हाला काय पहिले जेसीपी आला तर आपला दिस खरं येणार सापटी करून पहिले मी काय म्हणतो तुमचे काम राहू द्या बाजूला आज उद्या करता येईन पण पाटला तर जेसीपी आहे ना आपल्या घर गावचं चराच काम करू. मी महत्वाचं अरे जेसीपी इकडे येणार आहे की काय. हा इकडेच येणार आहे आणि तू आला बरं केलं बस. तुम्ही बोलता येतं खरे निर्बल माझ्याशी एखाद दिवशी अशी कानपाटी झाली ना मग कळेल तुला. स्वामा म्हणतात मला हा कानपाटीत माझ्या कानपाटीत मारणार. अरे असे लई स्वामा पाहिलेले आम्ही. तुम्ही शांतता घ्या जरा. नेमकं चाललंय काय माहिती की तुला. तू घबराय जरा आलाय ना बाहेरून जरा शांतपणे उभा राहा नाही तर बस खाली तिथं. अरे पण तू कुचून बचू घाबरे. हे बघा आपल्याला महत्वाची म्हणजे काय गोष्ट आहे माहिती का. जेसीपी आलाय का नाही याची काही कुणकुण आली का नाही कानावर कोणाच्या. कुणकुण कुणकुण मग आता पाटील तुमच्या नाकावर टिचून जेसीपी आणतोय. नाकावर टिचून आमचा नाकावर टिचून आम्ही कोण आहे. आमचा काय भाऊ बहीण लागून गेला काय तू बर ते जाऊ द्या मरू द्या ते बाकीच्या गोष्टी सोडा आता. पण काहीतरी तपास तुपास केलाय का. कोण गेलत पाटलाकडे गेलो होतो का. नाही ते तू एक काम करतो फळ मी पाटलाकडे बघून येतो. हा बघून ये बघून ये आणि नेमकी खबर बात काय ते सगळं सांग. जाय 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 जाय. मी काय म्हणतो पाटलाकडेच जाय नाही तर गुशी इकडे तिकडे जाय 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 लवकर. हा 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 गावाच्या नाही लागून गाडीचा पार खाकाना झाला. डॉक्टरच घेतलं होतं बा मेंदू नष्ट झाला मा मेंदू. काय खरं नाही गावानं पार आबळ केली बाई. डोळा काढून द्याला गाडीचा डोळा. जे येते ते गाडी जाणते ते जे येते ते गाडी जाणते ते गाव गाडी झाली जशी ती. ह्या आयच्या गोठा या गावाच्या शिकायची. गेलो नाही कुठे काय चालू पुढे जातो मसणार पाठी जो कोणाला. नीट बोल दे रा तुला तर काय नीट बोलताच येत नाही. जा का तू. ह्या म्हणजे तुमच्या मागे का मला पण काम धंदे नाही काय. जे येते ते विचार यायच्या बेवडे बावडे ते शिकायची. माणसानं गावात राहावं का नाही झाले. मी गावचा पाटील आहे का कोण कारकुन असं झाले मला. सुग्रेनेचा वाट वळ केला मावाला फार डोळा सुद्धा काढून नेला कोणी या गावानं. भंगार गाव त्याचे एवढे वावडे गाडीचा डोळा नेला डोळा. हुंडेट भेटेल गाडी मला खेळायला वाटवळ झाले त्या गाडीचा फार. वेळ हुंडेट भेटेल म्हणून नाही तिथे काय भंगार झाला. पाच जायच तिने या आयला ती शिकायची बाईक कोण ठेवायची आली खाट मला नाही ते यायला काय करावं काय नाही काय करावं. अरे मला वाटतं तिकडं सत्कार झाला काय ना पाटील.
सत्कार आपल्याला सोडून होणारच नाही. तुला मोठा जिल्ह्याचा पालक मंत्री लागून गेला, तुझ्याशिवाय सत्काराचा कार्यक्रम होणार नाही. काय करू याच मी, आता काय करू मी याच? काय झालं, काय म्हणले पाटील आहे का? काय नाही, जेसीबी बीसीबी काय नाही आई, पाटील घरीचे. घरीचे? हा. मग तू काय विचारलं विचारलं नाही पाटलाला? आपलं तर ठरलं होतं ना, जेसीबी बद्दल काही सांगायचं नाही, बोलायचं नाही. हा हा, तसं उशीर आहे तू, तुलाच काय पसंत. बरं, मग आता कसं करायचं काय कळलं नाही. मग आता एक काम करू का, मी जाऊन पाहू घेऊ का? हा चालून जाय, ये जाऊन ये. सगळं डिटेल काढ, जरा शांत दे. ऐक ऐक ऐक, काय कर पाटलाला आपली काही कळून नको दे बरं का. बर झाले, चोपडे गेले ते. गावात झाले, गावात गेले वाघ, घरी आले अशी कामे. हुंडा, हुंड्याचा प्रकार आहे काय आता? आई ते बरं चालली, बेलेंनी काठी पाडली वाटते. जांबाचं झाड पार सासरवाडीने दिले मला, जांबा झाड दोंड्याला काठी पाडली कोण तरी. राय ना बी तुम्ही, तिची बी मासारखी झाल झाली वाटत. जाऊ मरू. राम राम पाटील. राम राम. काय रे नाण्या, काय आज खुरपायचं काम काढलं का? कुठं खुरपतो? ते खुरप बाहेर पडलं होतं. ते काय दिसू राहिलं ना खुरप? नाही नाही, ते बाहेर पडलं होतं, आज मी ठेवलं. काय म्हणतो नाण्या? येत राहिलं होतं बाकी. येत राहिलं होतं. अरे काय बोलतो नाण्या? अरे 25 एकर नसती मला हुंडा भेटेलं येड, आणि मी खुरपायचं काम करीन का? बोल बोल, काय काम आलं? आज गावात काही चक्कर, काही काम महत्वाचे? काय महत्वाचे काम नाही, मला घरी काम पाडले, उसाला पाणी मारते, मला भरपूर काम आहे मला घरी. बर 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 बर, मला का कोणते काम नाहीये, मला बी अर्जंट काम आहे, पण चालला दिसले म्हणून सगळं रामराम केलं. अरे घरी ना, मग काल आलेले काम आहेत. इथे येतो कटकट करतोय ना भाऊजी. चाल चाल, ह्या आईचे भुरके द्यायचे कशी? अरे माणसाने घरी थांबावं का, यांच्या तोंडाला तोंड द्यावा. आयलं या बायकोचा आज बरं झालं, यानं खुरप पाहिलं नाही वाटत का? पाहिलं काय माहिती, घरात नेऊन ठेवतो पहिला. आता माऊली, गाव चालवणं म्हणजे येड्यांच काम आहे का? इथ माझ्या सारखे शहाण्या सूर्यांच काम आहे. चेटीशू चेटीशू रामदेवराव नाही गडबडीत काय आमकडे? हो रामदेवराव, काय काय झालं जेसीबीच? कसला जेसीबी नाही, टीसीबी नाही. पाटवे बसलाय तिथे गाडी पुशीत, आणि बसलाय सुस्तडवा नाही. काय नाम्या? अरे तू पाटील माझ्या बद्दल काही बोलला का? हा बोलले ना, बोलले. ते म्हणले ते फाटका दप्तर कुठे दप्तर? पाटील माझ्याबद्दल काही बोलले का? मग काय तुला पाटील म्हणतील का? पाटील म्हणतील हे तोंड सांभाळून बोल. शांत बोल, तसं काही म्हणले खुशाल काही म्हणतो म्हणले ते शांतता घेतो. याबद्दल कशाला काय म्हणतील ते पाटील? बरं ते जाऊ दे मोरते, काय जेसीबी आणायला जायचं कुठं? काय तालुक्याला उद्या जाणार एवढं नक्की म्हणले पाहिजे. आणि जेसीबीच काय म्हणले? त्याच्या बरोबर एक बरे शब्द बी नाही बोलले ते. म्हणजे तुम्ही अर्ध्याच गावची खबर आणली. काय कामच नाही ते. काय माझ्या सारखा शान सुरत माणूसच तिथे गेला पाहिजे. म्हणजे आम्ही सारे भाऊ अहो. तो कुठं तसं काय म्हटला माऊली? त्याला तसं नव्हतं म्हणायचं मग, पण त्याचा अर्थ तोच होतो ना. आईला याच्यात याला असं थोबाट बुडून तोच म्हणजे माझ्या हात पाय कुठे गेले नाही. काय आवाज ते काय नव काय कोण कुठं काय काय कुठं काय काय डोकं काय नाही आपल्या स्वागत आहे शिकायची नाही म्हटलं. पाटील ऐक नाही बघ, पाटील ऐक मग. पाटील कुठे गेला दर्जायला? नाही म्हटलं पाटीलाच घरी कस का? अरे मी घरी आहे, ही अडचण आहे तुमची का? मी घरी नाही, ही अडचण आहे तुमची. नाही मला वाटत तुम्ही तालुक्याला गेले की नाही म्हटलं बघावं आपलं सहज. तालुक्याला आज नाही, उद्या जायचंय मला.
कुठे जायचं? हा हिला माझं बी काम होत, मला महत्वाचं काम आहे बाबा, मला जावं लागल. चला बाबा येतो पाटील मी. चला मला हिला याच्याशी कशी याला महत्वाचं काम आहे. मग हिला काल माटवा केला चिडला वायला काही कळत नाही मला याच्या सोन्याची. एखादी मारच खातो काय नाही मावाला. त्या आईची दरिद्री द्यायची कशी. चालू आहे का? चालू आहे. रात्रीची अडीच वाजले. अडीच वाजले का? उगावला दिवस याचा. दिवस लय मोठा उगावला. काम असत सर. बरं मी काय म्हणतो नामदेवराव, हे भांडणं तन्न करायचे बंद करा आता, जाऊ द्या. अरे पण हे रोज चांगल्यावर येत नाही कुठं लागत आहे. तुमच्या सारखे शहाणे सुरते माणसं तुम्ही समजून घ्यायचं. ते येण्याच्या कुठं नाती लागत आहे. सोम्या सोम्या जेसीबीची खबर आणली जाणार का? काय झालं? अरे कशाचं जेसीबी कशाचं काय तो पाटील तिथेच आहे. पण तो एक पडला भाऊ. काय तो उद्या बाकी तालुक्याला नक्की जाणार आहे. उद्या जाणार? उद्या नाही म्हणतात. मला तरी वाटतं बरं का जेसीबी उद्या येणार. हरकत नाही, उद्या सकाळी ना जेसीबी आला का पहिला कुठे येईल. बरोबर आहे की नाही? पहिला नारळ तिथं फुटेल. पण पाटलाच्या आधी जेसीबीचा नारळ आपण फोडायचं. सकाळी सगळ्यांनी लवकर यायचं. पाटलाच्या आधी तिथं पाहिजे. काय करणार का पाटला? लक्ष ठेव कुठे काय आहे. काय मी येतो. सरपंच हा बोला. मी काय म्हणतो, आता जीसीपी यायचं तर निश्चित झालेले. सकाळी सकाळी जीसीपी यायचं मंदिरा पुढे. बरोबर. मग आपण काय करू, आले आला असा लावू तो इकडे करून टाकू. नाही नाही इकडे घेऊया. या सरळ घेऊया मंदिराच्या समोर. इकडे घ्यायचं? जिकडे उत्तरेला. नाही नाही इकडे पूर्वेला करायचं असतं. उत्तरेला पूर्वेला तो इकडे नाही. मी काय उद्घाटन करतो मला माहिती आहे. सरपंच म्हणतात ते करतील. बरोबर. त्यांचे अनुभव आहे आम्हाला. तिकडे करा. तुमचं झालं का? इकडे तोंड करा तिकडे तोंड करा. एकाला आखले जाता पस तरी आहे का? आखली वाण काय झालं काय तेवढं बोल. अरे पाटील रामपारत जायला जेसीपी आणायला. अजून त्याचा तपास नाही. आणि तुमचं चाललंय इकडे तोंड करा तिकडे तोंड करा. हे बाबने मला एक सांग, एवढ्या रामपाड्यात तू काय उठला होता रे? माझं काम राहत. उठला सकाळी सकाळी मूत प्यायला. अरे आपण आले कशाला? तुमचं चाललंय काय? बस तिथं जेसीपी चं तोंड इकडे तिकडे करण्यापेक्षा तो तोंड उलट कर. तुझा कर तिकडे खाली बस. अरे बावळे, अरे गावात आपल्या एवढी मोठी वस्तू येणार आहे, त्याचं काय सुख दुःख आहे की नाही तुम्हाला? कामं करायचे आपल्याला, पुढे काहीतरी चालायचंय. काय आपलं तुमचं नुसतं तुमच्या तुमच्या पद्धतीला चालू आहे. आता एका आला परत आलं सगळे बळी आले. मला वाटलं मीच लवकर आलो की काय. तुला तुझ्या सारखं आळशी वाटत का रे सगळे? सुस्ताडे भुकलं कुत्र्यासारखं. मध्ये भुकलं मला मला कुत्रा म्हणून राहिला का तू? नाही तर काय तुला कोण माणूस म्हणेल रे? माणूस माझा तर जनावर दाखव का तुला? जनावर दाखव. दाखव जनावर मीच बघतो. कुत्र तू आपण इथं आलो कशासाठी? तुमचं चाललंय काय? अरे जरा शांतता घ्या. काय शांतता घ्या? पक्का भाऊ मला पाटलाच काही खरं नाही दिसत. वाज पाटील येतो. काय येड कुठून आलं रे? अरे पाहा पाटलाच्या गाडीचा आवाज आहे म्हणा जेसी पाटला. अरे पाटलाच्या गाडी आला पाटला. येऊ दे येऊ दे येऊ दे. अरे गाडीवर काही जेसीपी तर दिसे ना बा मला. बापाने जेसीपी गाडी मागितला. अरे पाटील आले काही तुम्हाला समजत का नाही रे? काय काय चाललंय रे? आता यांचा कज्जा तुम्हाला माहिती काय मज कुत्र कळू ते जाऊ द्या मरू द्या. काय झालं कामच काय झालं? कायच काम? काय पाटील तुम्ही आता मला सोडून परस्पर काम करायला लागले की काय? पाहे आता तू तर मोठा जागेदार लागून गेला.
तुला संघ घेऊनच काम करावं लागेल मला. बरं पाटील काय झालं ते कामाचं? कोणत्या कामाचं? तालुक्याच्या कामाचं काय झालं? गेले होते तुम्ही तालुक्याचं काम? आले थोड्या वेळाने. वहिना काम काही पैशांची गरज असेल बिसन ते सांगावर का? हा पठ्ठ्या कधी तुमच्या मागोबा राहिला तयार आहे? अरे वा पठ्ठ्या, अरे तो आम्हाला तो पायजामा सांभाळ पाहिला लागला मला पैसे द्यायला. घरी शांगदाने नाही पाहिले. अरे खानदारी पाटील खानदारी का? 25 एकरची हुंड द्यायली आपल्याला. बरं त्याचे जाऊ द्या मोर्त्या पाटील, आता सगळं जाऊ द्या. ताकाला जा असं गाड गेला पोय. मला एक गोष्ट सांगा खरी खरी, जेसीपी गावा येणार आहे. बरं जेसीपी बरोबर. तुम्हाला कोण म्हणले जेसीपी? बाबूने काल म्हणला जेसीपी आणणार आहे. तुम्ही म्हणते नाही हा बेवड्या? बेवड्याला कुठून काढाल मी जेसीपी आणणार आहे? बेवड्या त्या दिवशी पाटील बाईले गुलू गुलू गप्पा मारित होते ना. पाटील बाईला काय नव्हते? आता जात जेसीबी घेऊन येतो. तुम्हाला बेवड्यानं सांगितलं का? अरे त्याच असं झालं. पाटली बाई, अरे मी काय म्हणतोय, इकडे इकडे जरा बसू दोन मिनिटं. छाताड दुखलं फार माझं. हा छाताड दुखलं. दम लागला. दम लागला होतोय का आता? हा गावचा कारभार पाहिजे. तुझी कटकट ऐकायची. माणूस काय बोलतोय काय नाही. बोल काय म्हणत होती आता? म्हणलं त्यांना आता कर जायचं का आपल्याला? अहो जाऊ जाऊ जरा तू दम घे. हे बघा किती दिवस झाले तुम्ही जाऊ जाऊ म्हणता. बरं नक्की जायचं का? हो नक्की जाऊ. आपण जाऊ जाऊ दोन तीन दिवस जरा दम मार. माझं तेवढं तालुक्याचं काम आवरू दे. तालुक्याचं काम हा तेवढं आवरलं का मग मी तुला नक्की नाही ना. खरं ना? नक्की 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 नक्की. ऐक ना. बोल बोल बोल. मग जाताना ना आपल्या बाळाला ना जेसीपी नेऊ ना. आता जेसीपी जरा झाला का तो? झालं तुझा परत चालू काहीतरी उगाच आपलं घेऊ 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 घेऊ. एवढं भडकायला काय झालंय? आता जसा तो जेसीपी जरा झाला नाही आला तुझा जेसीपी लगेच. बरोबर आहे भाई. जेसीपी घ्यायचा म्हणजे घ्यायचा. जेसीपी चालू होत्यास नका कटकट करू. यायचं बिल गाठीचं जाणवरती जिद्याची रेटी झाक मारे. काय खरं नाही या भायांचं. पाटलाला जेसीपी घ्यायचा असं झालं का? दामू अन्नाचा